हे ईश्वर मालिक हे दाता हे जगत नियंताधीन बंधु हे परमेश्वर प्रतिपालक हे दया सिंधु सभ्यता यशस्वी हो जाए, सभ्यता यशस्वी हो जाए, मानवता का बड़े सम्मान, हर बालक विदुषी हो, हर बालक विद्वान हो। या उक्तीप्रमाणे आज मी तुमच्या पुढे उभा आहे। सगळ्यांनी या स्वाभिमानी धनगर समाजच नाही तर स्वाभिमानी भारतवासियांनी जोरात अशी डरकाळी फोडायची आहे, सिंहाप्रमाणे वाघाप्रमाणे सगळ्यांनी बोलायचंय। ज्याच्या रक्तात ताकद येतो बोलेल, ज्याच्या तोंडात जी बाहेर तो बोलेल, अयल्या दिलीला त्या गोलोक धामामध्ये वैकुंठ धामामध्ये कळायला पाहिजे की माझी जयंती तर साजरा होत आहे। म्हणून सर्वांनी बोलायचंय यरकोट 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 श्रीमंत श्रीमंत मल्याळ श्रीमंत 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 मल्याळ आवाज खुलला पाहिजे। आवाज आवाजाची ताकद असते, आवाजाची ताकद असते, ती लकब असते, तो आवाज घुमलाच पाहिजे। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। अरे शब्दामध्ये गोळवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोळवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी। पाहते आम्ही कुणाची कितीही जाहीरदारी, पाठीवरती आमच्या देवी अहिल्याचा हात आहे, पाठीवरती आमच्या देवी अहिल्याचा हात आहे। मोरेल पण वाकणार नाही, तुम्ही बोलायचंय धनगराची जात, मोरेल पण वाकणार नाही वाक्यावर। भीती नाही आम्हाला अंधाराची, भीती नाही आम्हाला अंधाराची, आभाराची साथ आहे। मोरेल पण वाकणार नाही। सर्व समाज बांधवांना त्रिवार मानाचा मुद्रा, खरा इतिहास तुमच्या पुढे मांडत आहे। आणि ज्यांनी ज्यांनी इतिहास चुकीच्या पद्धतीने रंगवलाय, कधीतरी अशा आमच्यासारख्या तरुणांना भेटावं आणि त्यांना आम्ही विचारणार आहे, तो जा विचारणार आहे। आज फेसबुक व्हॉट्सअपच्या पद्धतीने काही मेसेज चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत, प्रत्यक्ष मी त्यांना भेटणार आहे। इतिहास काय बोलावा लागतो, काय चाचपडावा लागतो, कधीतरी अभ्यास करून बघा। 5 वर्षाचा दीर्घ अभ्यास करून आपण बोलतो, कधीतरी अहिल्यादेवी होळकर कीर्तन भरभरून गेले, पण अहिल्यादेवी होळकरांना प्रथमतः 3 व्याख्यान देतोय। कधी अहिल्यादेवी होळकर बोलण्याची ताकद दाखवली। अरे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, अरे ज्या पुराणामध्ये ज्या कीर्तनामध्ये आपण जातो, त्या कीर्तनाचा जर आपण विचार केला, तिथं आपण ऐकतो, मी सांगतो तुम्ही ऐकतात, अरे प्रभू रामचंद्रानं एका दगडाला पाय लावला, त्या दगडाच्या पायानं महिला झाली, ती आयल्या सती आयल्या महाराष्ट्राच्या इतिहासात भारताच्या इतिहासात प्रसिद्ध झाली। अरे पण ज्या प्रभू रामचंद्राचा सुद्धा जीवनोद्धार केला, ती आयल्या किल्ल्या मला लक्षात राहिली नाही, शोकांतिक आहे। कोणाच्या वंशोजात आपण ऐकून घ्या, कोण आहोत आपण? अरे चाणक्याच्या बुद्धीतून घडणारा चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे आमचे पूर्वज होते, मेंढपाळ होता तो चंद्रगुप्त मौर्य। अरे ज्याच्या नावानं अलेक्झांडर सिकंदर सुद्धा घाबरत होता, त्या चक्रवर्ती सम्राटाचे वंशज पूर्वज वंशज होता, ते आपले पूर्वज होते। त्यांचा नातू अशोक सम्राट ज्याने आशिया खंडावर राज्य निर्माण केलं, त्याचे वंशज होता। अरे मराठ्याची साम्राज्याची तलवार गाजत होती, नांदत होती आणि विचारला सुद्धा भाग पडत होती, त्या मराठ्या साम्राज्याचे श्रीमंत 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 सुभेदार मल्हारराव होळकरांचे वंशज होते। कुणाचे वंशज होते? अरे ज्याने 9 वर्ष नाही तर तपन आयुष्यभर कुणापुढे पडावा पिकवला नाही, झुकला नाही, अशा यशवंतराव होळकरांचे आपण वंशज आहोत। न्यायानं जगलं पाहिजे, फितुरी मोडून काढली पाहिजे, जातीवाद मोडला पाहिजे, अशा तुकोजी होळकरांचे वंशज होत आपण। धर्मासाठी जातीसाठी एकत्र यावं म्हणून भारतावर जाईल, त्यासाठी राघोजी रायंदा यांचे वंशज होत आपण। इतके महान कर्तृत्ववान लोक आपल्या देशामध्ये होऊन गेले,
लक्षात घ्या, नावं कधीतरी ऐकली नसेल तर लिहून घ्या, मनामध्ये कोरून घ्या, माझ्या आया बहिणीची इज्जत वाचवावी म्हणून कुणाचीही परवा न करता, कुणाचीही परवा न करता स्वतः लोक गुंडे म्हणजे तरी चालेल, बापू फिरू वाटेगावकर यांची औषध होत आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अरे विधानसभेमध्ये तपल 12-13 वेळा निवडून गेले ते गणपतराव देशमुख यांचे आपण वंशज आहोत. अरे जयंती कशी साजरा करावी याची ओळख पूर्ण भारताला देऊन दिली ते माधव जानकर, ते सुद्धा याच वंशातले, हे लक्षात ठेवा. आता मल्हार रावळकर